हाँ हाँ बोला बोला माळकरी बुवा, काय म्हणताय? हाँ अच्छा, पण मग तुम्ही काय सांगितलं साईला? अच्छा अच्छा, नाही पण हे बघा माळकरी बुवा, तुम्हाला जर डाऊट असेल ना तर आपण तुमच्या जमिनीचं काम सोडून देऊ. काय आहे विठू माऊलीनी, हां हां नाही म्हणजे करायचं ना मग तुमच्या जमिनीचं डील, बघा नक्की. ओके पांडुरंग पांडुरंग. नुसती आकडेमोड करून काय होणार? हिशोब करतोय. करा, नुसते हिशोबच करा, दुसरं काही करू नका. ते करत नाही गे. माझ्यावर कशाला चिडतोस? माझ्या डोक्यावरती काय टेन्शन आहे तुला माहिती आहे ना? काय भुणभुण करते सारखी, कळत नाही तुला? मग जाऊन बसायचं होतस ना ऑफिसला. मारे रमेशला आज कबूल केलेस व्याजाचे पैसे देतो म्हणून. कुठून आणणार आहेस? निदान महादेवच्या घरी तरी जाऊन बसायचं. रमेशला आज पैसे मिळणार आहेत. कुठून? आकाशातून पडणार आहेत? हा ए मनोज, खरच ते ढगावर फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडतात ना, तसा पैशाचा पाऊस पाडता आला असता तर किती मजा. म्हणजे मग तुला अशी या बंडल स्कीम्स मध्ये पैसे गुंतवायची गरज पडली नसती ना? पठाणाला घरी बोलावलं असतस, धो धो पैशाचा पाऊस पाडला असतास आणि म्हणाला असतास उचल तुझे पैसे आणि चालायला लाग. ग्रेट ना? एनफ. मी कुमारकडे पैसे मागितले, तुम्हाला 20,000 रुपये देणार आहे. तुम्ही रमेशला पैसे देणार आहे. तू कुमारकडे पैसे मागितलेस? धाकट्या भावाकडे? अरे त्याचं इन्कम ते किती आणि तू? कहर केलाय यांनी, कहर केलाय. रंजू अगं भला माणूस तो, नशिबानी सुटला. नशिबानी म्हणजे काय? अगं माळकरी बुवांनी कोणत्याही स्वरूपाचा फ्रॉड केलाच नव्हता म्हणून सुटले ते. आता अशा माणसाला इन्स्पेक्टर साईनाथ कुमार राणे साहेब म्हणजे आपला साई पोलीस स्टेशनवर परत बोलवतो आणि त्याच्याजवळ माझी चौकशी करतो. कशासाठी? कशासाठी? असा कोणता मोठा झोल करतोय मी? झोल म्हणजे? झोल झोल म्हणजे झोल झोल ग बाई, कसं सांगू तुला मर्दे. हे बघ रंजू, माळकरी बुवांना त्यांची जमीन विकायची आणि ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे. दॅट्स ऑल, दॅट्स ऑल. यात साईनी चौकशी करण्यासारखं काय? अरे मी प्रॉपर्टीचं डीलिंग करतो, तो व्यवसाय आहे माझा. आता मी माझा व्यवसाय सुद्धा करायचा नाही का? हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. अगं बोल ना काहीतरी. हो मी काय बोलू? हे बघ रंजू, तुला सांगतो, एकदा कानफाट्या नाव पडलं ना की पडलं. त्या दुर्दैवानं माझी ती केस सुद्धा सुरू आहे ना, त्यामुळे मी केलेल्या प्रत्येक व्यवहाराकडे आई संशयानेच बघतात. काय अर्थ आहे कायला? काय अर्थ आहे कायला? नाहीतर असं करतो ना, कोणताही उद्योगधंदा न करता घरात बसून राहतो, घरजावई बनून राहतो. पोसा मला. पोसणार आहेत? पोसणार आहेत? नाही ना, विचारणार आहे मी त्यांना, चांगलं खडसावून विचारणार आहे हे काय चाललंय म्हणून. नको ना हो, परत जर काही वाद झाला तर तुम्ही मला एकटीला सोडून निघून जाल. मला तुम्ही हवे आहात माझ्याजवळ. तुम्ही काही बोलू नका, मी बोले नाहीशी. प्लीज. ठीक आहे, मी जरा फ्रेश होऊन येतो. आई पण ना. उठ गए भवाने, उठ. आई गं.
खूप उड्या मारल्यास ना तू त्याला लता देशपांडेंच्या जीवावर. आता त्या स्वतः राजकारणात आउट होणार आहेत. कोणी कुत्र विचारणार नाही त्यांना. तुझे हाल कोण खेळणार ग? कोण खेळणार? ऐक मला सोडव. हे बघ मी सांगतो तसं स्टेटमेंट तुला पोलीस कळलं. लता देशपांडेंनी तुला नवरा आणि सासू विरुद्ध जबरदस्ती स्टेटमेंट द्यायला भाग पाडलं असं तुला सांगावं लागेल. काय तुला सांगावं लागेल? कळलं? सांगावं लागेल. हॅलो. हॅलो लताबाई का? हा बोला बाबूराव. बाई तुमचा राजीनामा मंजूर झालाय. झाला का? चला सुटलंय त्याचे. आता पुन्हा इलेक्शन्स होणार असतील ना, मग नव्या लता देशपांडेच्या शोधात असणार तुम्ही. तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला सुद्धा माझ्या मनापासून शुभेच्छा. ठेव फोन. ए उठ. ऐक आई. तुला माहितीये तुझ्या लताबाईंचा राजीनामा मंजूर झालाय. आता कुणाचं ऐकणारेस तू? कुणाचं बोल. ऐक शेवटी सत्याचा विजय झाला. लताबाई देशपांडेची भ्रष्ट कारकीर्द संपुष्टात आली. आता तिने माझ्या बायकोवर मुलावर सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केला तर आरोप खोटा होता. राजकीय सूडबुद्धीने केलेला होता हे मी सिद्ध करून दाखवीन. जेंडे साहेबांचा विजय असो. 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 हॅलो भाई बोलालोय. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आपली कृपा आहे. फुकट काही करत नाही मी. ठाऊक आहे मला. मिठाईचा बॉक्स खोकं म्हणायचं. एक खोकं पाठवा. ठीक आहे पाठवतो पाठवतो. बर. जेंडे साहेबांचा विजय असो. जेंडे साहेबांचा विजय असो. जेंडे साहेबांचा विजय असो. जेंडे साहेबांचा विजय असो. हे बरोबर नाही मनोज. हे बरोबर नाही. अरे शब्द म्हणजे शब्द. दिलेला शब्द पाळायला हवा मनोज. अरे 4.5 लाखांचा मामला आहे. रोजचं 18,000 रुपये व्याज. रोज आज उद्या करशील ना तर गाळात जाशील ना रे. काय करू? काय करू म्हणजे हे काय उत्तर झालं का मनोज? तसं नाही रमेश. हे बघ हे बघ हे बघ मनोज, मला काहीही कारण देऊ नकोस. मला व्याजाचे पैसे दे बस. मी कुमारकडे मागितले होते तो आणून देतो म्हणाला. कुमार? कुमार कुठून देणार आहे पैसे? तू म्हणाला काम झालं. ते काम. अरे हो. 20 आहेत. वा. हे बघ मनोज, ह्याला म्हणतात शब्द. कुमारने शब्द दिला त्याप्रमाणे पैसेही आणून दिले. नाहीतर तू आता हे आजच्या आज मी पठाणाला देतो, पण तू उद्यापासून मुद्दलाचे पैसे जमवायला लाग, नाहीतर गाळात जाशील ना. सांगून ठेवतो. नाही नाही भाईला काय सांगू मग? मानवाली होणार नाही. भाई का येणार? येतील. काय लफडा? चल लफडत झालं म्हणायचं चायला. असं छोटा मोठा मॅटर मध्ये आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जर हजेरी द्यायला लागलो तर मग कामच करायला लागू की? ए ते याला पाटील साहेबाला फोन लावा. डिटेल बातमी बोल. तू पत्रकारच्या घरामध्ये शिरला तिथे नगरसेविका लताबाई देशपांडे राहतात. काय हो ये बाळू फोन दे. करूया ना दणक्यात पार्टी करूया. तुम्ही काळजी नका करू. मी तुम्हाला नंतर करतो फोन. हॅलो
भाई। हाँ हाँ बोला भाई, काय काम होता? खोका पाठवते मी। ते पाठवायचंच। बरं ते लताबाई देशपांडेंचं पोरग पत्रकार आहे काय? हो, एक मुलगा पत्रकार आहे, कुमार, कुमार देशपांडे। त्याचं काय झालं? काय नाही। हॅलो, सलामत रहो है। आज जेवण काय झकास होत नाही? जेवण रोजच चांगलं असत, आज तू जरा टेन्शन फ्री आहेस म्हणून तुला अन्न गोड लागलं एवढंच। हो ग, कुमारने पैसे आणून दिले ना, बरं झालं। आजचं संकट उद्यावर गेलंय एवढंच मनोज, एवढंच झालंय। अरे रोज व्याज भरायचंय तुला, हा रोज रोज 18,000 रुपये। काय करणार आहेस? आज दिले कुमारनी पैसे, उद्या कोणाकडे मागणार? तुला शांत झोप तरी कशी येते रे? रोज 18,000 रुपये म्हणजे काय मस्करी आहे? मनोज काहीही कर, पण हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाक। चांगली रात्रीची झोप घेतली असती, हिने उद्याच टेन्शन दिलं। कुठून आणू 18? क्लिनिकच्या जागेचं मी व्हॅल्युएशन केलं म्हणजे काय फार मोठा गुन्हा नाही केलाय मी? जागेचं रिनोव्हेशन करायला व्हॅल्युएशनची काय गरज होती? मला गरज वाटली। अरे पण का? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये ग मी। सर्व बंध तोडलेस म्हणा, नवरा आहेस ना, फक्त नावापुरता। कळतंय ना हे? हे कळतंय ना? तरी 17 प्रश्न का विचारतेस मला तू? क्लिनिकची जागा विकायचा तर विचार नाही ना तुझा? नो कमेंट्स राहुल। अगं नावापुरताच नवरा आहे ना मी तुझा, मग बायकोचे हक्क मिळतील ना तुला? बायकोचे इतर हक्क द्यायला तयार आहेस, पण मुळात बायकोचा अधिकार कधी दिलायस का तू तिला? अगं पण ते सगळे अधिकार तू तुझ्या हाताने गमावलेस, त्याच्याबद्दल तू मला दोष देऊ नकोस। राहुल मला खरं सांग, तू क्लिनिकची जागा विकतोयस? तुला खरं सांगू? अगदी खरं सांगू तुला? माझ्या कुठल्याही व्यवहाराबद्दल मला तुला काहीही सांगावं असं वाटत नाही। इज दॅट क्लिअर? आपली आई पाना लावते आपला, सगळी गादी घालून ठेवते, झोपणार ना तुम्ही त्याच्यात? काय रे रमेश, त्या माळकरी भुवांच्या जमिनीचं डील तू करतोयस का? हो हो। कसा आहे रे तो माणूस? देव माणूस आहे, देव माणूस। काय आई, असत हो एकेकाचं नशीब। दैवाचा फेरा चुकला ना की भला माणूस सुद्धा तुरुंगात जातो।
तसं काहीतरी घडलं आणि हे तुरुंगात गेले. पण होईल ना त्यांचं काम? म्हणजे? म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स नाही ना होणार? नाही, तुम्ही काय बोलताय माझ्या लक्षातच येत नाही. अरे म्हणजे त्या कागदपत्र वगैरे सगळे ठीक आहेत ना त्या जमिनीची? हो, म्हणजे सगळी कागदपत्र तपासून पाहिल्याशिवाय कामाला हातच लावायचा नाही असं ठरवलंय मी. कुमारसाठी स्टॉल घेतला होता ना मी, तेव्हा ही चूक झाली होती. त्याच्यानंतर अशी चूक करायची नाही हे तेव्हाच ठरवलं होत. येतो मी. झालं का ग? हो झालं. चल ठेव चल. हळू माने खाली हात घाल. झोपला? का ग एवढं खोदून खोदून विचारत होतीस तू? काय नाही ग, असच. काय हो, ही आयत्या वेळेला घोटाळा तर करणार नाही ना? काय पिशाद आहे तिची? या सुनबाई कुठं जायचंय ठाऊक आहे ना? हो. कुठं? प्रेस कॉन्फरन्सला. तिथं काय बोलायचं लक्षात आहे ना? हो. चला सुनबाई. काय बघतोस लय अशा टकमका सोनू? काय हो, कामासाठी निघाला होतात ना तुम्ही? अगं हो, पाकिट विसरलो. तर काय रंजू आहे बघ मिळाला. माझ्या पाकिटात फारसे पैसे नसले तरी सुद्धा पाकिट बरोबर असावं लागतं ना. बऱ्याच लोकांचे नंबर्स असतात, पत्ते असतात. हा, नाही म्हटलं तरी थोडेफार पैसे असतात ना माझ्याकडे. काय म्हणतोय शिवबा? सोनू बघतोय बघा कसा टकामका. हा, टकमक टोकावरून बघितल्यासारखं ना. आणि मा साहेब काय म्हणतायत? मी काय बरी आहे. तू नाही ग, तुझ्या मा साहेब मातोश्री. मातोश्री झाले का कान भरून तुझे? तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नको जा. माझ्यावर विश्वास नाहीच आहे त्यांचा. अरे जिची चौकशी करायची ते करत नाहीयेत, त्या माझ्याच मागे लागल्या. कोणाविषयी बोलताय तुम्ही? अगं मिताली ग, तुमची चुलत बहीण म्हणवते ना तिच्याबद्दल. रंजू तुला सांगतो, आईंनी विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली ना तर खडान खडा माहिती काढू शकतो मी मिताली विषयी. सगळं खरं खोटं काय ते करू शकतो. पण कधी कधी विचार करतो, जाऊ दे मरू दे. आपल्यावर विश्वासच नाहीये तर कशाला यांच्या भानगडीत नाक खुपसा, नाही का? येतो मी. इतोली शिवबा. खर तर रमेश सगळी माहिती मिळवू शकतात मितालीची. हो, खूप मोठे आहेत तुझे बाबा, माहितीये का तुला? खूप कॉन्टॅक्ट आहेत त्यांचे. आपल्याला पण व्हायचंय ना बाबांसारखं. हा सोनू. कुमार. अरे मनोज ये ना. कामात आहेस? नाही विशेष काही नाही, नोट्स काढतोय. तू ये बस ना. बोल. काय नाही, तुला थँक्स म्हणायला आलो होतो. इट्स ओके, तुझं काम झालं ना. बाय द वे, हा महादेव कोण? कसे पैसे वसूल करणार आहेस तू त्याच्याकडून? तुला कळलं सगळं? हो, पुजारी मनोज. फसलोय मी कुमार, फसलोय.